नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आंब्याचा शिरा. हा शिरा तुम्ही प्रसादाला किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता, खूप छान लागतो. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता आपण मँगो शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे. आता एक वाटी तुपामध्ये आपण एक वाटी रवा घालणार आहोत. रवा छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. आता आपला रवा तुपामध्ये छान भाजून झालं की आपण याच्यामध्ये मँगो पल्प ऍड करणार आहोत. इथे मी एक वाटी मँगो पल्प घेतलेलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी, ते ऍड करायचे आहेत. आता याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घालतीये. एक वाटी साखर घालतीये. आणि हे सुद्धा छान आपण मिक्स करून घ्यायचंय. सर्व प्रमाण मी एक एक वाटी घेतलेलं आहे. फक्त आपण याच्यामध्ये दूध घालताना दोन वाटी घालणार आहोत. दूध सुद्धा आपण गरम घालणार आहोत. दोन वाटी दूध. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे छान आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपला शिरा छान मिक्स करून झाला की आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण वाफू देणार आहोत. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आपला शिरा सुद्धा छान शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण हे काढून घेणार आहोत. मँगोचे तुकडे ठेवून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपला साजूक तुपातला गरमागरम आंब्याचा शिरा असा तयार आहे. हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. हा चवीला इतका भन्नाट लागतो. आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.